आणि अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावरती आज ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे. मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडेल. मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी समाजाची ही पहिलीच भव्य सभा आहे, त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या सभेसंदर्भातला आढावा घेतले आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी. अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस मैदानावरती आज 3 वाजता ओबीसी महाएल्गार मेळावा जो आहे तर तो होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. हा तो मुख्य मंच आहे ज्या ठिकाणून मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा महाएल्गार मेळावा जो आहे तर तो होणार आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 1.5 ते 2 लाख ओबीसी बांधवीतील असा अंदाज जो आहे तर तो आयोजकांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं जोरदार तयारी खरं तर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मंत्री छगन भुजबळ असतील, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार राम शिंदे असतील, आमदार प्रकाश शेंडगे असतील, माजी मंत्री महादेव जानकर, त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसींचे नेते जे आहेत तर ते या महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं नगरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती जी आहे तर ती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे. खरं तर या महाएल्गार मेळाव्याकडे विशेष असं लक्ष यासाठी आहे कारण मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर पहिलीच ओबीसीची मोठी सभा जी आहे तर ती होत आहे, त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. या महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून मराठा आरक्षण अध्यादेशाला हरकती घेण्याचं नियोजन जे आहे तर ते देखील ओबीसी समाजाकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं जवळपास 25,000 हरकतीचे फॉर्म जे आहे तर ते भरून घेतले जाणार असल्याची माहिती जी आहे तर ते आयोजकांकडून देण्यात आलेली आहे. ह्या महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं जे आहे पोलीस प्रशासनाकडनं देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे देखील जवळपास त्यांनी 400 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बंदोबस्त जो आहे तर तो या ठिकाणी तैनात केलेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर ही पहिलीच सभा जी आहे तर ती होणार आहे, त्यामुळे मंत्री छगन भुजबळ नेमकी या मेळाव्याच्या निमित्तानं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं जे आहे तर ते लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. दरम्यान आज पार पडत असलेल्या ओबीसी मेळाव्यावरती ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी बबनराव तायवाडे आणि छगन भुजबळ दोघांवरती सुद्धा टीका केली आहे. सांगायचं ते बबनराव तायवाडे यांनी आता जनजागरण यात्रा काढलेली आहे. दुसरीकडे आमचे भुजबळ साहेब हे सुद्धा जे ओबीसीला सांगत आहेत की मराठा समाजाला आरक्षण देण्यात माझा काही आमचा विरोध नाही आहे परंतु ओबीसीला धक्का लागू नये, पण कुठून देणार कसा देणार हे मात्र ते सांगत नाही. जे ओबीसी समाज आहे त्यांचा भोळ्या भाबड्या समाजाचा भावनात्मक भडकून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून त्याच्यावर राजकीय पोळी भाजून ते सगळ्यांना आता बीजेपीकडे ते स्वतःही बीजेपीकडे चालले आहेत आणि सगळ्यांना बीजेपीकडे नेऊ इच्छित आहे. हे दोन्ही ओबीसी समाजाचे नेते हे ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहे. तर आज ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडणार आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी समाजाचा होणारा हा पहिलाच मेळावा आहे आणि त्यामुळे मेळाव्याला महत्व प्राप्त झालंय. परंतु हरिभाऊ राठोड यांनी छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडे या दोघांवरती सुद्धा जोरदार टीका केलेली आहे. समाजाची दिशाभूल या दोघांकडनं केली जाते आणि हे दोघेही जण समाजाचा विचार न करता स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यामध्ये जास्त गुंग आहेत अशी टीका हरिभाऊ राठोडांनी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.